नमस्कार. चवथ म्हणतकीर डेकोरेशन हे आयलेच. आम्ही खुबशे कडेन पयलां आसतले की खुबशे लोक गणपती कडेन आपल्या जाय जाय ते वेगवेगळे पद्दतीन डेकोरेशन करता. पयली हे डेकोरेशन सामके इको फ्रेंडली रानांतल्यान सगळीं झाडां झुडपांनी करताले. हे कालांतरान ह्या डेकोरेशनाची जागा आयज काल प्लास्टीक फुलांनी आणि थर्माकोलांनी घेतला. पण अजूनही काही लोक असा जे पारंपारिक पद्धतीन इको फ्रेंडली जे डेकोरेशन अजूनही लोक करतात. हेच आमकां डेकोरेशन पळोवपाक मेळटा आयज जे आमी ज्या गांवांत आसा ते दिवचव तालुक्यातलो वेळगे गांव. आणि हांगासर आमडकर जी फॅमिली आसा ते फॅमिलीन हांगासर एक इको फ्रेंडली डेकोरेशन केला. आणि जी आपली परंपरिकता जी किती आसा त्याचं एक आमच्या फुडें एक एक्झाम्पल दवरला. ही फॅमिली जायती वर्सां जायत्या पद्धतीन वेगवेगळे पद्धतीचे डेकोरेशन करता आणि त्यांच्यानी वेगवेगळ्या जाग्यांचेर इनामय मेळयला त्यांना. आणि या वर्षा त्यांच्यानी जे डेकोरेशन केला हे विठू माऊली हाची थीम घेऊन डेकोरेशन केला. आणि हे माझ्या फाटल्यान तुम्ही सगळे पळयता ते सगळे टोटल त्यांच्यानी कडधान्याचे डेकोरेशन केला. आणि हे डेकोरेशन करपाक त्यांना कितले दिस लागले, किती एफर्ट दिवचे पडले, या आम्ही त्या फॅमिली कडल्यान जाणून घेऊया. माझे नाव निखिल आमडकर, वेळग्या गावचं बारीकशा गावचं एक कलाकार असत धड. आम्ही वर्सान वर्स असे दुसरे दुसरे असे डेकोरेशन करता. आता पहिली म्हटले आम्ही सुतल्याचे केले, दुसरे म्हटले आम्ही ते जे कट्ट्यां पासून सोडण्या पासून ते दुसरे हे केले. आणि तिसरे ह्या वर्सा म्हटले आता आम्ही कडधान्या पासून किती असे बरे कसे डेकोरेशन कसे करू येतं ते आम्ही असे चालू केले. आणि आमका आता चार दिस झाले. आता पहिलेच्या दिसा किती झाले की फाटल्या हेका मिटींग घेतली आणि भावां फुडें असे उलयले आम्ही की कसे किती करूया, कसे किती लायतले, आता फाटल्यान किती लायतले, बेज किती असतो, त्याचा फुडलो प्रोसेस किती असतो, सगळे आम्ही ते उलयले पहिली. असे डिझाईन असे खंयचे असे पॅटर्न काय ना, तकलेन कोणाचे काय ना, आम्ही स्टार्टींग जे करता पळय तशेंच आम्ही करीत जाता. म्हटल्यार इफ जर गणपतीच्या फाटल्यान कसे किती असतले, त्याच्या बाहेर सायडीक किती असतले, बाहेर त्याच्या मागीर आमच्या वॉलीचेर किती येतले, दोन हे किती येतले, फिगर किती येतले, नाव कसले येतले, हेजेर पयली विचार करता आम्ही. आणि मागीर आम्ही स्टार्ट करता कसं किती आता काढतले, कसे किती करतले. आणि पहिली आमचे हे झाले म्हटल्या ते कडधान्य घेतले पळय की आमकां हे मातसो टायम हे टायमाचो मातसो एडजस्टमेंट कसो किती जातलो ते आम्ही मातशे विचार केलो. आणि स्टार्ट केले डायरेक्ट म्हटल्यार एक बेज मारलो, एक 4 तारखेक म्हटल्या फाटल्या हेका वेनसडे त्याच्या वरी पुट्टे हे केले. पुट्टे म्हटल्यार ते लावंक ना, पुट्टे लावपाचे म्हटल्यार त्याच्या वरी कडधान्य लायले, त्या आम्ही पुट्टे लावंक ना, फक्त बेज केलो. आणि त्याच्या सगळे काम करचे असतं पण ते कडधान्य ते सगळे जमनीर आसले, जमनीर करपाचे आणि लावपाचे. तिथून आमचे ते हे झाले फाटले गणपतीचे चक्र आले. मागीर तिंच्यानी ते नाव तिंका ड्रॉ करून सगळे दिले की तिंच्यानी लायले वचोन. मागीर तिंच्यानी पॅटर्न कसो किती हे केलो मातसो, म्हटल्यार सायडींतलो पॅटर्न कसो किती जाय तर तिंच्यानी सांगलो. मागीर तिंका हांव ड्रॉ करून दिले. सगळे जाले हे 5 तारखेक जाले. आणि मागीर 6 तारखेक म्हणटकी फूल आता हे भायले किती आहा पळय वॉल बीन ते म्हटले 6 तारखेक हे करया. मागीर विठ्ठलाचे अशे येयले जाल्यार म्हटले विठू माऊली की आहा पळय आमचे हे विठ्ठल रुक्मिणी. तिथून आम्ही म्हटले मातशे इफ जर आमचे तोंड बीन जायना जाल्यार एटलिस्ट कितून ब्लॅकाचे हितून म्हटले मिरया की बारीक बारीक किती धर. तिथून म्हटले आम्ही डायरेक्ट ब्लॅकान आम्ही किती करतले म्हटले. मागीर ते झाले सगळे. मागीर चितले की आमचे कडे जाता. टोटल कडधान्य जे यूज झाला ते कितल्या प्रकारचे यूज केला तुम्ही? कडधान्य असे 20 बीन 19-20 किती हा असे 20 तरेचे. 20 4 तारखेक स्टार्ट केले. 4 तारखेक सांजे आम्ही स्टार्ट केले की बेज बीन सगळे लायलो. मागीर ड्रॉ आमचे बीन रातचेच जाता. 3 दिसांनी कंप्लीट केले. 3 दिसांनी कंप्लीट केले. एव्हरी इयर तुम्ही असे इको फ्रेंडली डेकोरेशन? हय, त्याच्यात पहिली आम्ही कट्ट्यांचे केले, त्याच्यात पहिली फाटले ते सुतल्यांचे केले. कट्ट्यांचे बीन आम्ही असेच केले. 1-5 दिस लागलेले आमकां, चड 5 दिस किती लागलेले. कितली हजार पहिले तुमकां कितली प्राइजा बी मेळ्ळा? प्राइज अशी आम्ही चड असे रील हे करून आसले. दोन कडे एकीकडे मेळले आमकां, एकीकडे मेळले तर आमकां असे हे बरो जज आसलो. जज बरो आसलो, तेणी सगळे बरे पळयले. तितून फाटल्या वर्सा बरे जजींग बरी आली आनी आमकां थर्ड प्राइज अशें मेळले फाटल्या हेका. ह्या वर्सा तुम्ही कॉम्पिटिशनाक घातला? ह्या वर्सा दोन कडे आजून असे हे करूंक ना, पूण आता आयज रातचे बीन आमी बसतले, आमी करतले असे आनी घालतले असे रातचे. कितलो दीस गणपती आसता तुमचो? आमचो वार्षिक 5 दीस आसता. 5 दीस. माझे नाव किशोर आंबडकर, आम्ही वेळग्या गावात राहता. आमची जी फॅमिली आहे पळय ती वर्सान वर्स किती तरी डिफरंट असे चितून आम्ही डिफरंट किती तरी करता.
म्हणजे डेकोरेशनचे म्हणा. लास्ट टाइम जसं आम्ही कट्ट्यांचे गेले, त्याच्या वर्षा पहिली मी सुतल्यांचे गेले, एका वर्षा मी केळम्या लागले, केळम्याचे फुल डेकोरेशन करून काढलेले. एका वर्षा त्याच्या पहिलीच्या पहिली म्हणजे असं वॉटरफॉल दाखवलो, म्हणजे कागदांचे कसे इको फ्रेंडली किती आहात ते आम्ही सगळे इको फ्रेंडलीच करता, कळे. तसे या वर्षा आम्ही कितीतरी असे डिफरंट बसून आम्ही पहिली चितले किती करूया, त्याच्या उपरांत आम्ही चितले की असे एक कडधान्याचं टॉपिक असं म्हणजे हे घेऊन बी जशी घेऊन कडधान्याचे सगळे करूया. मी चितले की कडधान्याचे घेता पण करतले किरे फुड्या. मग आम्ही चितले की किती असे विटू माऊली किंवा शिव पार्वती तसे दाखवून असे हे करूया. मागी चितले की ना विटू माऊली असं इझी जातलो असं म्हणू, आणि आमच्याकडे दिसू सामके कमी आले. एक दिसता चार पाच दिसांनी आम्ही सगळे फुल कम्प्लीट करपाचे तसे उरलेले आमचे. सो आम्ही विटू माऊली घेतले आणि विटू माऊली दोन सायडीन असे एके सायडीन विठोबा आणि दुसऱ्या सायडीन रुक्मिणी अशी दाखवूया म्हटले. हो जो आता विठोबा पळय तो आम्ही असं म्हणजे कडधान्याचे यूज केले पळय असे असा की हे आमचे आता मसूर हा, मागी साबुदाणे, मागीर भातान आम्ही त्याचे फुल मुकुट असे केला, आणि हायलायट जावपाक म्हणून आम्ही परतून साबुदाणे यूज केला. मागीर जो तिळो आहा तो तो दाळीन यूज केला. मागीर हे जे रिअलिस्टीक आहा पळय ते सगळे असे मातशे भायर दिसोंक जाय म्हणून कळोंक जाय म्हणून तितून मातशे शेडींग अशें करलें, म्हणजे क्लोज अशें येता पळय तशें घेतला. म्हणजे मसूर घेतला, मागीर चवळ्यो घेतला, थोड्यो मातश्यो मिरयो लायला, कित्याक आमकां तो ब्लॅक आहा पळय ती मातशी शेड मातशी कमी जाय आसली म्हणजे कळोंक जाय म्हणून म्हणून आमी ब्लॅक यूज केला मातशे मिरया घेवन. मागीर हे जे तेगेले नुस्तें आहा पळय सायडीकले देवाचे ते आमी भातान भरला. मग तेजे फूल आंग आसा पळय ते आंग आमी फूल नाशण्यान भरला, आनी जे हार आहा पळय ते डिफरंट म्हणजे गोल्ड कलराक कितें कितें धान्य येता पळय तशें घेवन केला. आणि हे जी शॉल आहा पळय तितून फूल आम्ही मूग भरला, त्या बॉर्डर चणे लायला असे दिसपाक. आता तेजी हे आहा पळय बॉर्डर आहा ती आम्ही परतून दाळीन भरला, आणि तेजे धोतर फूल आम्ही इथून मूग दाळीन भरला, आणि त्या बॉर्डर दिला दाळीची चण्याची चण्याच्या दाळीची बॉर्डर दिला. मागीर तेजे पांय आहा ते फूल आम्ही तिळांनी भरला, आणि तेजो कडो आहा तो परतून साबुदाण्यान भरला, आणि तेजी बेज अशी फुलटून गोव मागीर चणे हरे काबुली चणे आणि ज्यो बॉर्डरी आहा त्यो मातश्यो हितून नाशण्यांनी आणि मुगांनी भरून काढला. ओके तुवें आता एक मातशें वेगळे तरेचे डेकोरेशन केला, सो तुझ्या गांवच्या लोकां कडल्यान कशें कितें तुका रिस्पॉन्स मेळटा? ना बरो रिस्पॉन्स मेळटा की वार्षीक लोक खऱ्यांनी पळोवपाक येता आमगे मुद्दम गांवांत. म्हाका दिसता आनीक कोण अशें चड अशें बरें अशें डेकोरेशन कोण करिना, मुद्दम लोक पांच दीस केल्या कारणान येता, सगळे जाण येता पळोवपाक चेक करपाक म्हणजे कितें तरी केला जाता, बरो रिस्पॉन्स आसता खऱ्यांनी लोकांचो. हाच्या फुडें तुमी अशेंच डेकोरेशन करतले? हय, हे आमचे आतां वर्सान वर्स चालूच उरतले. हे कितें करता ते इको फ्रेंडली, भायले प्लास्टीक बिस्टीक तसले कांयच यूज करपाचे ना. ओके, तुमचो गणपती आसा पळय तो कितल्या फॅमिलीचो असो कंबायन गणपती? टोटल आमचे एकूच गणपती हो हांगासरलो वेळग्याचो, म्हणजे आमचे एक टोटल नाम म्हटल्यार 17-18 जाण मेंबर हा. ओके, टोटल माझ्या बाबाचे 3 जाण भाव तशे, सगळ्यांचो कंबायन एकूच. कंबायन एकूच, म्हणजे 3 काकाचे आणि आमचे. ओके, सो आयज काल लोक इको फ्रेंडली डेकोरेशन ना करता, थर्माकोल किंवा प्लास्टिक फुलांचे डेकोरेशन करता, त्यांच्या खातीर तू कितें सांगूक सोदता? थर्माकोल आणि प्लास्टिक जे कितें आहा पळय ते मागीर तुका डिकम्पोज करपाक सामके डिफिकल्ट जाता. सो आज म्हाका तरी दिसता की सगळ्या लोकांनी अशें इको फ्रेंडलीच कितें तरी करपाचें. इवन जी गणपतीची आयडल आहा पळय म्हणजे मुर्ती आहा पळय ती सुद्दां लोकांनी मातयेची धाडची. हो जो गणपती आहा पळय तो आमचो फूल मातयेचो, आमी प्लास्टर ऑफ पॅरीस केन्नाच हाडिना. म्हणजे कितें आतां लोक सगळे एट्रेक्शना खातीर प्लास्टर ऑफ पॅरीस हाडटा, आनी दुसरे दिसा कितें आसता तें पळोवनूच जाता मागीर जेन्ना विसर्जन करता पळय तेन्ना. सो म्हाका तरी अशें सांगूंक इच्छिता की सगळ्या लोकांनी मातयेचोच गणपती हाडचो, की दुसरे दिसा एनवायरमेंटाकू कांय प्रॉब्लम ना आनी कांय ना. हो जो गणपती आहा पळय आमी जस्ट तेजे कडसून हाडटा, आनी मागीर कितें आहा हेजे शॉल आहा जी धोतर आहा पळय ते सगळे आमी करता, म्हणजे आमी लायता तेका. इवन जे हिरे काम बारीक बारीक जे मोती बिती कितें आहा पळय ते सगळे आमी हांगा हाडून आमी दुसरे दिसा म्हणजे ज्या दीस चवथ आसता पळय ते सकाळी हाडून गणपतीक लायता. सबस्क्राइब प्रुडंट सोशल मीडिया चॅनल अँड प्रेस बेल आयकन फॉर लेटेस्ट नोटिफिकेशन्स.